नमस्कार, मी सारिका साळुंखे, एसनाईमच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. शिवसन्मान जागर परिषदेच्या वतीने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 30 ऑगस्ट रोजी शिवसन्मान चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील अनेक विचारवंत लेखक आणि संस्था यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला चांगला कडकडून विरोध केला. मात्र तरीही अनेक कडेकोट बंदोबस्त राज्यपालांच्या हस्ते काल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्यांनी इतिहास पटवला त्यांना हा पुरस्कार शासनाकडून अखेरीस दिला गेला. नेमका या पुरस्काराबाबत काही संघटना का विरोध करत होत्या हे चर्चेद्वारे सर्वांनी ऐकले. मात्र या मागची ठोस पार्श्वभूमी मांडण्याकरिता ठाण्यातील काही संस्थांनी एकत्र येऊन शिवसन्मान चर्चेचे आयोजन केले आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान ही चर्चा होणार असून या चर्चेस प्रमुख वक्ते म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड, प्रतिमा परदेशी, ज्ञानेश महाराव आणि श्रीमंत गोकाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आंबेडकरवादी संस्था, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांसारख्या 19 संस्थांनी एकत्र येऊन या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. आजवर दिल्या गेलेल्या 16 महाराष्ट्र भूषण पुरस्कारांमधील तब्बल 11 पुरस्कार हे ब्राह्मण समाजाला दिले गेलेत, तर इतर समाजातील 5 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती संपादक कैलाश महाबदी यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन ही लढाई संपली नसून विचारांची खरी लढाई सुरू झाली असल्याचे वक्तव्य संजय फलराव यांनी केले. त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाची माहितीही त्यांनी एसनाईमशी बोलताना दिली. कसं आहे, गेल्या अनेक वर्षापासून ही पुरोगामी लढाई सुरू आहे, अगदी युक्रांतपासून ते आजपर्यंत. आमचं असं म्हणणं आहे की बराचसा इतिहास लिहिणारा वर्ग जो होता तो अभिजन होता आणि त्यांनी इतिहास लिहिताना महापुरुषांची इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या इतिहासाचं पुनर्लेखन व्हावं अशी आमची पूर्वीपासूनची मागणी आहे आणि त्याच अनुषंगानं ज्या समविचारी संघटना आहेत ह्या सर्व संघटनांनी एकत्रितरित्या 30 तारखेला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये शिवसन्मान जागर परिषदेचं आयोजन केलेलं आहे. इथे सगळ्या समविचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य ठाणेकरांनी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आहे इथे अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा दंगा होणार नाहीच, कारण इथे विचारांची लूट होणार आहे आणि वैचारिक अधिष्ठानाला धरून प्रबोधनात्मक कार्य करण्यासाठीच ही परिषद आहे. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. मुलुंड रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने सरकती जिने बसवण्याचा निर्णय घेतला असून येत्या 6 महिन्यात या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सरकते जिने बसवण्याचा उपक्रम येथे राबविला. ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या आणि ज्येष्ठ नागरिकांना जिने चढताना होणारा त्रास लक्षात घेऊन हा उपक्रम येथे प्रथमतः राबविला. त्याला ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3 आणि 5 येथे हे जिने बसवण्यात आले असून सध्या हे सुस्थितीत असे सुरू आहेत आणि नागरिकही मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे मुळू रेल्वे स्थानकावर प्रवाशांची होणारी गैरसोय मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने येथेही सरकते जिने बसवण्याचा निर्णय अखेरीस घेतला आहे. 6 महिन्यानंतर या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे ठाण्यानंतर आता मुलुंड रेल्वे स्थानकातही सरकते जिने बसवले जाणार असल्याने प्रवाशांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे. योगेश मावडे, एसनाईन न्यूज, मुंबई. एसनाईनच्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह,
आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. मीटिंग वर मीटिंग करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भूषवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अखेरीस छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणारे राजकारण अत्यंत जातीय आणि विखारी वळणावर जाऊन पोचले आहे. महाराष्ट्र कोणत्या थराला जाणार असा प्रश्न सध्या समाजातील प्रत्येक स्तरामध्ये निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी तसेच काही इतिहासकार लेखक यांच्याकडून या पुरस्काराला विरोध करून समाजात जाणून बुजून अशांतता निर्माण केली गेली. महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार हा कडेकोट बंदोबस्तामध्ये प्रदान करण्याची वेळ शासनावर आली आहे. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयातही याची सुनावणी करण्यात येणार आहे. अखेरीस या वादातील प्रमुख आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जाहीर माफी मागितली. तसेच यापुढे असे होऊ देणार नाही तर समाजामध्ये छत्रपती शिवरायांविषयी जनजागृती करून प्रबोधनात्मक कार्य करू आणि योग्य त्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळवून देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या इतिहासातला काळा दिवस आहे. ज्यांनी शिवरायांची बदनामी केली, जिजामातेच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल पितृत्वाबद्दल शंका निर्माण केली, एकंदरीतच विकृत इतिहास लिहून महाराष्ट्राला फुलवलं, दिशा वेगळी केली, महाराष्ट्राची ऐतिहासिक दिशा बदलवली, असल्या विचारांना राजमान्यता देण्याचे काम आज 5 होणार आहे. महाराष्ट्र भूषण पालिकेचे देव त्याचा आम्ही धिक्कार करतो. महाराजांची आम्ही आज या ठिकाणी माफी मागितली असतो आणि आम्ही त्यांची बदनामी करू शकलो नाही, असमर्थ ठरलो. पण ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रबोधन करून खरा शिवाजीची ओळख करणं, म्हणजे त्यांचे विचार पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून घेत आहोत असं आम्ही या ठिकाणी शपथ घेतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज 2 उलटली तरी मारेकरांना पकडण्यास सरकार अपयशी ठरले असल्याने समाजातील विविध स्तरात करून निषेध नोंदवला जातोय. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरिता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी चांगले कार्य हाती घेतले होते. समाजात अनेक जण आजही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अनेक नागरिकांसह कुटुंब मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. दाभोळकरांनी पुरोगामी विचार समाजात आणण्यास सुरुवात केली, मात्र हे पुरोगामी विचार समाजापर्यंत पोहोचणेत याकरिता अनेक अडथळे त्यांच्या या चांगल्या मार्गामध्ये निर्माण केले गेले. मात्र तरीही ही लढाई न थांबता त्यांनी अखेरीस सुरू ठेवली. मात्र नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करून ही लढाई पूर्णतः संपवण्यात आली. मात्र या प्रकरणाला 2 उलटले तरी सरकार अद्याप त्यांच्या मारेकरांना पकडण्यास अपयशी ठरल्याने समाजातील विविध स्तरातून विरोध दर्शवला जातोय. या संदर्भात काही सामाजिक संस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. नरेंद्र दाभोळकर सर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे ह्या पुरोगामी विचारांच्या पुढाऱ्यांचं जे 2 आणि आता सध्या 1 जे हत्या झालेली आहे तर त्या हत्येचा आम्ही निषेधच करत आहोत. पण सरकारनेसुद्धा जे मारेकरी आहेत त्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना त्यांची सजा द्यावी अशी आमची मागणी सतत राहिलेली आहे. स
सरकारने जागृत होणे काम करावं. मी असं म्हणत नाही की सरकार पूर्णपणे जबाबदार आहे या गोष्टीला, पण सरकारने जाहीर निषेधही नोंदवलेला नाही आहे. सरकार अजूनही तेवढ्या पुढारीपणाने काही काम करत दिसत नाही आहे, पण अजूनही ते मारेकरी मोकाटच सुटलेले आहेत. तर इथे कुठेतरी जनसामान्यांवर अन्याय होताना आम्हाला दिसतोय आणि त्याच्यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.